शेतकरी मित्रांनो कॅब्रिटॉपमध्ये घटक पाहिला तर मेटीराम जे की पंचावन्न टक्के येते त्याचबरोबर त्यामध्ये पायरोक्लोस्ट्रोबिन हे पाच टक्के जे की डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो कॅब्रिटॉपच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर दोन घटक असल्यामुळे याचे दोन मोड्यापेक्षा पाहूया प्रथम पाहूया मेटीराम मेटीराम हे कॉन्टॅक्ट फंगीसाइट आहे आणि ते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट जे फंगीसाइट आहेत त्याच्या तुलनेत लवकरात लवकर पाण्यात मिळ मिसळून लगेच आपण ते स्प्रे करण्यासाठी वापरू शकतो त्याचबरोबर हे मेटेराम हे मल्टीसाईड फंगीसाइड आहे मल्टीसाईड म्हणजेच काय तर एका बुरशीला न मारता अनेक बुरशीवरती हे चांगल्या प्रकारे काम करताना आपणाला दिसून येते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मेटेरियममध्ये आपल्याला चौदा टक्के झिंक पाहावं मिळते झिंकमुळे काय होतं तर आपली जी पिके आहेत ती हिरवीगार आपणाला झालेली दिसून येते म्हणजेच टॉनिकचे थोडक्यात काम मेटेरियम हे चांगल्या प्रकारे टॉन टॉनिकचे कामसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला करताना दिसून येते तसेच दुसरा घटक बघितलं जो की पायरो क्लोस्ट याच्या मुळापेक्षाचा जर विचार केला तर हे बुरशींना जिथून ऊर्जा मिळली जाते त्या ठिकाणाहून हे ऊर्जा रोक ऊर्जा प्रवाह नियंत्रित म्हणजेच रोखण्याचं काम हे आपण चांगल्या प्रकारे करताना दिसून येते त्यामुळे बुरशी एका ठिकाणी थांबली तर लगेच आपल्याला जे रोग आहेत ते कंट्रोल होताना आपल्याला दिसून येतात म्हणजेच रोगाचं जे पसरण्याचं काम आहे ते जागेवरती थांबलं जातं त्याचबरोबर कॅब्रिटॉपचा जर स्प्रे घेतला तर एका लेअर पानावरती तयार होते त्यामुळे लवकरात लवकर बुरशीचा अटॅक होत नाही त्याचबरोबर एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे म्हणजेच काय तर एका बुरशीवरती काम न करता अनेक बुरशीवरती हे आपल्याला चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते शेतकरी मित्रांनो कॅब्रिओटॉप हे कॉन्टॅक्ट त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह त्याचबरोबर सिस्टमिक आपणाला काम करताना दिसून येते कॉन्टॅक्ट म्हणजे बुरशीच्या जे कॉन्टॅक्टमध्ये आपण आव, आपले औषधं आलं की लगेच ती बुरशी मिली जाईल त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह आपण रोगीने अगोदरसुद्धा याचा वापर करू शकतो आणि सिस्टमिक म्हणजे पिकामध्ये राहून येणाऱ्या रोगांना थांबवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं शक्यतो कॅब्रिओटॉपचा स्प्रे आपण रोग येणे अगोदर प्रिव्हेंटिव्ह घेतला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला त्याचे दिसून येतात शक्यतो तुम्ही प्रिव्हेंटिव्हच कॅब्रेटॉपचा वापर करत जावा शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर आपण कॅब्रोटॉप हे सर्वच पिकांवरती वापरू वर शकतो जसे कारले ककडी दोडका वांगी असेल सर्वच पालेभाज्या पिके असतील फळवर्गीय पिके असतील त्याचबरोबर लिंबू वर्गीय पिके असतील सर्वच पिकांवरती आपण याचा वापर करू शकतो कोणत्या बुरशींवरती चांगल्या प्रकारे काम करतं तर लवकर येणार करपा ज्याला आपण अदली ब्लॅट म्हणतो त्याच्यावरतीसुद्धा चा चांगल्या प्रकारे काम करतं जे की करली ककडी टोमॅटो दोडका असेल अशा पिकांवरती आपणाला पाहायला मिळते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतो त्याचबरोबर लेट ब्लॅट असेल म्हणजेच उशिरा येणार याच्यावरती याच्यावरतीसुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायस मिळतो टोमॅटो आणि बटाट्यामध्ये खूप आपणाला परिणामाचा दिसून येतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे की द्राक्ष असेल वेलवर्गीय पिकामध्ये जो दावणे येतो त्या सुद्धा कॅब्रिओटॉप प्रिव्हेंटिव्ह जर आपण स्प्रे घेत असेल वातावरण बघून तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे रिझल्ट पाहावास मिळतात त्याचबरोबर पर्पल लॉज असेल अशा बुरशीं ज्या बुरशी आहेत वेगवेगळ्या त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करताना आपल्याला कॅब्रिओटॉप दिसून येतं जर आपण वातावरण बघून प्रिव्हेंटिव्ह जर स्प्रे करत असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या पिकावरती त्याचे लक्षणं दिसून येतात शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती सांगायचं म्हटलं जर आपण खराब वातावरणामध्ये खराब अवस्थेमध्ये आपण जर एखादा टॉनिकचा स्प्रे घ्या घ्यावायचा असेल तर प्रेम, त्या टॉनिक स्प्रे स्प्रेमुळे काय पाणी एकदम पातळ होतात त्यामुळे ते गग 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 त्या ठिकाणी बुरशी किंवा रोग वेगवेगळे येण्याची आपल्याला दाट शक्यता असते त्यामुळे जर आपण त्या ठिकाणी खराब वातावरणामध्ये आपण कॅबरिओटॉप जर घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी फंगिसाईड म्हणजेच फंगिसाईड त्याचबरोबर टॉनिक अशी दोन्ही प्रकारचे आपल्या या कॅब्रोटॉपमध्ये गुणधर्म असल्यामुळे त्याचा चांगला फायदा मिळून जातो आपले स्प्रेही फंगिसाईडचा होतो आणि त्याबरोबर टॉनिक बरोबर आपली पिकेही हिरवीगार दिसताना आपल्याला दिसून येते असा दुहेरी फायदा आपल्याला कॅब्रोटॉपचा होतो शेतकरी मित्रांनो आता हे कोणकोणत्या स्टेजला आपण वापरू शकतो तर स पिकाच्या सर्व स्टेजला वापरू शकतो परंतु फ्लावरिंग स्टेज सोडून इतर कोणत्याही स्टेजला तुम्ही वापरू शकता फ्लावरिंग स्टेजला शक्यतो वापर करू नका रेनफास्टनेसचा जर विचार केला तर याची रेनफास्टनेस एक तास आहे म्हणजेच स्प्रे केल्यापासून एका तासानंतर जरी पाऊस आला तरी आपल्याला त्याचे चांगले प्रकारे रिझल्ट मिळून जातात त्याचबरोबर याच्या कालावधीचा जर विचार केला तर हे जवळजवळ आपल्याला पंधरा ते वीस दिवस आपल्या पिकामध्ये काम करताना दिसून येते त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर इतर सर्वच केमिकलबरोबर आपले कॅबिरेटॉप के चालू शकते परंतु कॉम्बिनेशन घेत असताना अधिक व अगोदर छोट्या बकेटमध्ये तुम्ही ते चेक करून बघा की ते द्रावण फुटतं आहे का फुटत असेल तर त्याचा स्प्रे घेऊ नका आपणाला त्याचं तोटा नुकसान